काल नवी मुंबईच्या खारघरमध्ये एक अपघात घडला आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. पण या दृश्यानं केवळ अपघातच नाही तर नवी मुंबईतल्या रस्त्यांच्या दुरवस्थेचं वास्तव सुद्धा समोर येत आहे. खारघर सेक्टर नंबर 12 मध्ये राहत असलेली शिल्पा पुरी ही आपल्या दुचाकीवरनं जात होती. खड्ड्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. याचवेळी रस्त्यावरनं जात असलेल्या क्रेननं तिला चिरडलं आणि या अपघातात किंबहुना भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला. ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात, परंतु खारघर सेक्टर नंबर 12 ची ही दृश्य आहेत. त्यामुळे हा रस्ता खरं तर थोडासा वर खाली आहे आणि तिथेच खरं तर शिल्पाचा तोल गेला. ती तिच्या दुचाकीवरती होती, मागून क्रेन येत होती आणि मागाहून येणाऱ्या क्रेननं शिल्पाला चिरडलं आणि त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला.